वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मदतीत वाढ करण्यात येणार आहे. मृत व्यक्तींच्या परिवारास 20 लाख रुपये मिळणार आहेत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवारास यापुढे 15 ऐवजी 20 लाख रुपये मदत देण्याची घोषणा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यापूर्वी देण्यात येणाऱ्या या मदतीत वाढ करण्यात आली असून माजी पालकमंत्री आमदार प्रवीण पोटे यांनी ही मागणी केली होती. आता त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सरकार आल्यानंतर आणि शिंदे साहेबांची सरकार आल्यानंतर एक मोठा निर्णय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी घेतलेला आहे की वन्यजीव प्राण्यांमध्ये ज्यांचा जीव गेला त्या लोकांना 15 लाख रुपये सुरुवातीला द्यायचे. पण मी एक देवेंद्रजी साहेब आणि आमचे सुधीर मुनगंटीवार साहेबांना विनंती केली की 15 लाख रुपये हे फार कमी पडतात, आपण 20 लाख रुपयावरती त्यांना नेलं पाहिजे, 20 लाख रुपये अमाऊंट दिली पाहिजे. माझं पत्र मी त्यांना दिल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी ते मान्य केलं.